टेनोग्राफर मास्टर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे साठ शब्द प्रति मिनिट स्टार्ट प्रिय महाशय आपले दिनांक अठरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी चे पत्र मिळाले कंपनीच्या संचालक मंडळाने जाहीर केलेला लाभांशाचा दर कमी आहे अशी तक्रार आपण आपल्या पत्रात केली आहे कंपनीने आपल्या पत्रास पुढील प्रमाणे उत्तर देण्यास मला सांगितले आहे कंपनी कायद्यानुसार कंपनीला झालेल्या नफ्यापैकी काही रक्कम वेगवेगळ्या निधीत जमा करावी लागते संचालक मंडळाने आपल्या वार्षिक अहवालात असे नमूद केले आहे की कंपनीवरील करांचा बोजा प्रतिवर्षी वाढत असून तो आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यासाठी नफ्याचा काही भाग करनिधीत जमा करणे आवश्यक आहे गेल्या दोन वर्षात कामगार व कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यात तसेच कंपनीला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत बरीच वाढ झालेली आहे त्यामुळे कंपनीचा खर्चही वाढलेला आहे याची आपल्याला कल्पना असेलच आपल्या कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत राहावी तसेच भविष्य काळात भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य लाभांश मिळावा या उद्देशाने नप्यातून बरीच मोठी रक्कम राखीव निधीत जमा करण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांशाच्या दराबाबत संचालक मंडळाचे अध्यक्ष अधिक स्पष्टीकरण करणार आहेत वरील खुलाशानंतर आपल्या तक्रारीचे निवारण होईल आणि संचालक मंडळाने जाहीर केलेला लाभांश कमी नाही हे आपल्याला पटेल अशी आशा आहे कळावे आपला विश्वासू चिटणीस ऐंशी शब्द प्रति मिनिट स्टार्ट आपले दिनांक अठरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी चे पत्र मिळाले कंपनीच्या संचालक मंडळाने जाहीर केलेला लाभांशाचा दर कमी आहे अशी तक्रार आपण आपल्या पत्रात केली आहे कंपनीने आपल्या पत्रास पुढीलप्रमाणे उत्तर देण्यास मला सांगितले आहे कंपनी कायद्यानुसार कंपनीला झालेल्या नफ्यापैकी काही रक्कम वेगवेगळ्या निधीत जमा करावी लागते संचालक मंडळाने आपल्या वार्षिक अहवालात असे नमूद केले आहे की कंपनीवरील करांचा बोजा प्रतिवर्षी वाढत असून तो आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यासाठी नफ्याचा काही भाग कर निधीत जमा करणे आवश्यक आहे गेल्या दोन वर्षात कामगार व कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यात तसेच कंपनीला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत बरीच वाढ झालेली आहे त्यामुळे कंपनीचा खर्चही वाढलेला आहे अशी आपल्याला कल्पना असेलच आपल्या कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत राहावी तसेच भविष्य काळात भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य लाभांश मिळावा या उद्देशाने नफ्यातून बरीच मोठी रक्कम राखीव निधीत जमा करण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांशाच्या दराबाबत संचालक मंडळाचे अध्यक्ष अधिक स्पष्टीकरण करणार आहेत वरील खुलाशानंतर आपल्या तक्रारीचे निवारण होईल आणि संचालक मंडळाने जाहीर केलेला लाभांश कमी नाही हे आपल्याला पटेल अशी आशा आहे कळावे आपला विश्वासू चिटणीस शंभर शब्द प्रति मिनिट स्टार्ट प्रिय महाशय आपले दिनांक अठरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे चे पत्र मिळाले कंपनीच्या संचालक मंडळाने जाहीर केलेल्या लाभांशाचा दर कमी आहे अशी तक्रार आपण आपल्या पत्रात केली आहे कंपनीने आपल्या पत्रास पुढीलप्रमाणे उत्तर देण्यास मला सांगितले आहे कंपनी कायद्यानुसार कंपनीला झालेल्या नफ्यापैकी काही रक्कम वेगवेगळ्या निधीत जमा करावी लागते संचालक मंडळाने आपल्या वार्षिक अहवालात असे नमूद केले आहे की कंपनीवरील करांचा बोजा प्रतिवर्षी वाढत असून तो आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यासाठी नफ्याचा काही भाग करनिधीत जमा करणे आवश्यक आहे गेल्या दोन वर्षात कामगार व कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यात तसेच कंपनीला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत बरीच वाढ झालेली आहे त्यामुळे कंपनीचा खर्चही वाढलेला आहे याची आपल्याला कल्पना असेलच आपल्या कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत राहावी तसेच भविष्य काळात भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य लाभांश मिळावा या उद्देशाने नप्यातून बरीच मोठी रक्कम राखीव निधीत जमा करण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांशाच्या दराबाबत संचालक मंडळाचे अध्यक्ष अधिक स्पष्टीकरण करणार आहेत वरील खुलाशानंतर आपल्याला तक्रारीचे निवारण होईल आणि संचालक मंडळाने जाहीर केलेला लाभांश कमी नाही हे आपल्याला पटेल अशी आशा आहे कळावे आपला विश्वासू चिटणीस एकशे वीस शब्द प्रति मिनिट स्टार्ट प्रिय महाशय आपले दिनांक अठरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे पत्र मिळाले कंपनीच्या संचालक मंडळाने जाहीर केलेला लाभांशाचा दर कमी आहे अशी तक्रार आपण आपल्या पत्रात केली आहे कंपनीने आपल्या पत्रास पुढील प्रमाणे उत्तर देण्यास मला सांगितले आहे कंपनी कायद्यानुसार कंपनीला झालेल्या नफ्यापैकी काही रक्कम वेगवेगळ्या निधीत जमा करावी लागते संचालक मंडळाने आपल्या वार्षिक अहवालात असे नमूद केले आहे की कंपनीवरील करांचा बोजा प्रतिवर्षी वाढत असून तो आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यासाठी नफ्याचा काही भाग करनिधीत जमा करणे आवश्यक आहे गेल्या दोन वर्षात कामगार व कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यात तसेच कंपनीला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत बरीच वाढ झालेली आहे त्यामुळे कंपनीचा खर्चही वाढलेला आहे याची आपल्याला कल्पना असेलच आपल्या कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत राहावी तसेच भविष्य काळात भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य लाभांश मिळावा या उद्देशाने नफ्यातून बरीच मोठी रक्कम राखीव निधीत जमा करण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांशाच्या दराबाबत संचालक मंडळाचे अध्यक्ष अधिक स्पष्टीकरण करणार आहेत वरील खुलाशानंतर आपल्या तक्रारीचे निवारण होईल आणि संचालक मंडळाने जाहीर केलेला लाभांश कमी नाही हे आपल्याला पटेल अशी आशा आहे कळावे आपला विश्वासू चिटणीस